शिंदे गटातील आमदार चिमनराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चिमनराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांची तक्रार केली आहे। त्यांनी मतदार संघातील निधी विरोधकांना मंजूर करून दिला असा आरोप केलाय। शिंदे गटातील आमदारांमध्ये वारंवार होत असलेल्या वादामुळे एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढले आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू या शिंदे समर्थक आणि फडणवीस समर्थक आमदारांमध्ये जोरदार वादावादी सुरू असतानाच आता शिंदे गटातीलच आणखीन एका आमदाराने गुलाबराव पाटील यांची तक्रार केली आहे। चुकीच्या पद्धतीने होतात, त्याचा मला नुकसान होऊ शकतं अशा गोष्टी। एवढं घडतं तरी तुम्ही बोलत नाही तर माझ्या बाबतीत लोक म्हणतात तुम्ही फार संयम ठेवतात। जी गोष्ट घडली ती कानावर टाकली, विरोधकांना बळ देण्याचं काम चालू आहे का पालकमंत्री? ते आता ते त्यांचं त्यांना माहिती कोणाचं कोणा